पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. अ प्रभागासाठी अभिमन्यू पाटील, ब साठी एकनाथ गायकवाड, क साठी दिलीप पाटील आणि ड साठी राजू सोनी यांची प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांसाठी निवड झाली आहे. यावेळी महापौर डॉ कविता चोतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह सभापती, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची निवड जाहीर होताच महापालिकेजवळ भाजप समर्थकांनी जल्लोष केला. भारतीय जनता पार्टी ही जनतेला धरून जनतेला घेऊन त्यांच्या विकासासाठी झटणारी असा हा पक्ष आहे. माननीय अमित शहा साहेब आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आपले आपले महाराष्ट्राचे माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर आमचे आमदार प्रशांतदा ठाकूर, हे सर्व हे नेहमी जनतेसाठी सदैव झटत असतात आणि येथील कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करूनच नंतर कोणतेही निर्णय घेत असतात. त्यामुळेच या इथे सर्व जनता यांच्या पाठीशी असते आणि याच्या उलट हे शेतकरी कामगार पक्षाचं आहे. शेतकरी कामगार पक्षाचं यांचं जी सांगताची पद्धत आहे ती हुकूमशाही पद्धत आहे. हे फक्त सांगता इथं नेत्यांची मुलं म्हणूनच सांगता या इथं यांना उमेदवारी देण्याचा यांची जी पद्धत आहे यांच्याबद्दल म्हणूनच यांच्या नेतृत्वाबद्दल नाराजगी आहे. आणि त्यामुळेच आज या इथे जेव्हा निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 4 नगरसेवक इथे गैरहजर राहिले, कारण ते मुळातच इथल्या नेतृत्वावरती आणि यांच्या कार्यपद्धतीवरती ते नाराज आहेत. आणि इथे भारतीय जनता पार्टीचे सर्वजण इथे हजर होते आणि सर्वांनी या इथे अभिमन्यू पाटील हा जो जनतेसाठी झटणारा असा जो चेहरा आहे, खारघरमधला अतिशय लोकप्रिय असा जो चेहरा आहे, त्याच्या पाठीशी सर्व इथं नगरसेवक आणि हा पक्ष हा उभा राहिलेला आहे. आज तिथे निवडून आलेले आहेत, त्यांचं इथे मी अभिनंदन करतो. आणि प्रभाग समितीच्या माध्यमातून या आपल्याला या खारघरचा आणि पनवेल महानगरपालिकेचा आपल्याला विकास करायचा, कारण सर्व जी कामं आहेत, मग ते कचऱ्याचं असेल किंवा आणखीन पथदिव्यांचा असेल, आणखीन त्याचबरोबर आरोग्याचे असतील, आणखी इतर पाण्याची कामं असतील, ही कामं ही प्रभाग समितीच्या माध्यमातून होऊ शकतात. या इथे त्यासाठीच आम्ही
या प्रभाग समितीच्या माध्यमातून व्हावीत यासाठी आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी सिडकोकडून लवकरात लवकर हस्तांतरण व्हावं ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सिडको मागं लागलेलीच आहे, प्रशासन मागं गेलं होतं, परंतु आता मला या इथं सूचिन्ह दिसायला लागली आहेत की प्रशासन सुद्धा आता लवकरच सांगत या सिडकोकडून या सर्व सुविधा या हस्तांतरण करून घेण्याची इथं मागणी करणार आहे आणि त्याद्वारे खारघर शहर हे इथे 21व्या शतकातलं शहर स्मार्ट सिटी व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पनवेल महापालिकेच्या विविध प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झालेले नवनियुक्त प्रभाग समिती अध्यक्ष अभिमन्यू पाटील, राजू सोनी, एकनाथ गायकवाड आणि दिलीप पाटील यांनी सोमवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवनियुक्त प्रभाग समिती अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह सभापती, नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.